महावितरणचे अधिकारी वर्ग आणि त्यांचं हे सगळे हे टॉवरचं जे काम चालू आहे याला वेळोवेळी आम्ही कोर्टात आव्हान दिलेलं आहे। हा संपूर्ण हरित पट्टा आहे, इथं 100% बागायती शेती होते आणि त्याच पट्ट्यात त्यांच्याकडे पलीकडच्या डोंगराच्या बाजूनी पर्याय असताना तिकडे कोरडवाहू किंवा अगदी पडीक जमिनी असताना देखील त्यांना ज्या महावितरणचा जो हट्ट चालला आहे की त्यांना ह्या ग्रीन झोनमधूनच किंवा या बागायतातूनच ही टॉवर लाईन न्यायची, त्याला शेतकऱ्यांनी वेळोवेळी विरोध केलेला आहे। संविधानिक मार्गाने अहिंसेच्या मार्गाने विरोध आम्ही कायम केलेला आहे। आमची कोर्टात त्या पद्धतीच्या सुनावण्या सुद्धा वेळोवेळी सुरू आहेत, परंतु आज त्यांनी पोलीस बळाचा वापर करून आमच्यावर जे हे टॉवरची लाईन लादण्याचं काम जे चाललेलं आहे ते आम्ही होऊ देणार नाही। आम्ही वारंवार त्या प्रशासनाला आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना विनंती करतोय की तुम्ही आमचं म्हणणं ऐकून घ्या, आम्ही का विरोध करतोय हे ऐकून घ्या। तुमचं कदाचित विकासाच्या दृष्टीने समजा या ठिकाणी असेल त्या गोष्टी, पण त्याला ऑप्शन आहे, त्याला पर्याय आहेत। पलीकडच्या साईडने तुम्ही ती लाईन नेऊ शकता आणि तशा पद्धतीने तुम्ही लाईन नेता, तुम्ही न नेता तुम्ही बागायती क्षेत्रातून जेव्हा तुम्ही हे सगळं रगडण्याचा प्रयत्न करता तर त्याला आमचा विरोध आहे। जर भविष्याच्या काळात तुम्ही जर अशा पद्धतीने जर ते हट्ट करून जर त्या ठिकाणी आमच्यावरती लादणार असाल आणि बळाचा वापर करून जर तुम्ही असं काही करणार असाल तर आम्ही या ठिकाणी सामूहिक आत्मदहन करू आणि मग सरकारला त्याचा त्यांनी सरकारने विचार करावा की हे सगळं विकास चाललाय हा कोणासाठी चाललाय, या शेतकऱ्यांसाठी चाललाय का, राज्याच्या जनतेसाठी चाललाय का, या देशाच्या जनतेसाठी चाललाय का। कारण हा विकास जर त्या शेतकऱ्यांच्या लोकांच्या मुळाशी येत असेल, त्यांच्या मुळावर येत असेल, तर तो विकास करून मागं कोण उरणार आहे। आम्ही जर मंडळी शेतकरी जर राहिला नाही, आज शेतकरी प्रत्येक ठिकाणी मेटाकुटीला आहे, बाजार शेतात शेतमालाला बाजार भाव नाहीत आणि त्या अशाच पद्धतीने जर तुम्ही अशा पद्धतीने जर आमच्यात ज्या थोड्या जमीन राहिल्यात, अगदी काही काही गुंठे 5-5, 10-20 गुंठे राहिलेत लोकांकडे, त्याच्यातही जर तुम्ही अशा पद्धतीने जर नेणार असाल, जबकी आमचा वारंवार तो हट्ट आणि आग्रह आहे की बाबांनो तुमच्याकडे ऑप्शन आहे, तुमच्याकडे पर्याय आहे, तुम्ही त्या कोरडवाहू शेतातून वगैरे पलीकडून डोंगराच्या बाजूने ती लाईन नेऊ शकता, परंतु तुम्ही हट्ट करून जर त्या ठिकाणी याच ठिकाणी रगडण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याला आमचा संपूर्ण या परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध आहे। राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी।